फैजापूर गंगापूर तालुक्याच्या तमाम जनतेने माझ्यासारखे एका छोट्या कार्यकर्त्यावर विश्वास ठेवून मला विधानसभेपर्यंत त्या ठिकाणी पाठवलं आणि निवडणूक होऊन 24 तारखेला त्या ठिकाणी एक वर्ष त्या ठिकाणी पूर्ण झाले आणि म्हणून सर्व पत्रकार मित्रांना बोलून एका वर्षाच्या काळामध्ये आपण काय काय करू शकलो हे जनतेसमोर एक आढावा मांडावं आणि एक लेखाजोखा द्यावं म्हणून या ठिकाणी आपली सर्व पत्रकार मंडळी या ठिकाणी हजर आहे. मी प्रामुख्याने सर्वप्रथम दिपोळीच्या वैजापूर गंगापूर तालुक्याच्या तमाम जनतेला त्या ठिकाणी दिपोळीच्या चांगल्या शुभेच्छा देणार आहे आणि ईश्वरची आधी प्रार्थना करणार आहे का कोविड सारख्या महासंकटावरती मात झाली पाहिजे आणि आम्ही मनसोक्तपणाने त्या ठिकाणी जीवन जगलो पाहिजे. एक वर्ष माझ्या आमदारकीला या ठिकाणी पूर्ण झाले आणि एका वर्षामध्ये साधू संतांच्या आणि नेते मंडळीच्या आशीर्वादाने त्या ठिकाणी मी माझ्या सर्व पदाधिकाऱ्याला सोबत घेऊन एक चांगलं काम करण्याचा त्या ठिकाणी निर्णय घेतला. मी या ठिकाणी प्रामुख्याने सांगेल का पहिलं वर्ष आणि दुसऱ्या वर्षाचा जवळजवळ 1.5 कोटी रुपये आमदार निधी मिळाला आणि या 1.5 कोटी रुपयामधून मी 28 कामं आणि 2 ॲम्ब्युलन्स लोणी आणि गाडी पिंपळगाव प्राथमिक आरोग्य केंद्राला त्या ठिकाणी देऊ शकलो. त्या ठिकाणी ग्राम विकास करून मला 4 कोटी रुपयाचा 25-15 निधी आला आणि त्या 4 कोटी रुपयामधून 74 कामं मी तालुक्यामध्ये विधानसभा मतदारसंघात पूर्ण केले. गट ब ग्राम विकास करून मला 1 कोटी रुपये निधी आला आणि मी 5 कामं डांबरीकरणाची त्या ठिकाणी हाती घेऊ शकलो. सर्वात महत्त्वाचं वैजापूर शहरासाठी या ठिकाणी आपल्याला नगर विकास करून 6.65 कोटी रुपयाचा निधी त्या ठिकाणी आला आणि 24 कामं त्या ठिकाणी आपण पूर्णत्वाकडे त्या ठिकाणी नेऊ शकतोय. त्यानंतर मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेचे जवळजवळ 8 गावांमध्ये 17.9 कोटी रुपयाचा निधी त्या ठिकाणी आपल्याला मिळाला. त्याची टेंडर प्रोसेस त्या ठिकाणी पूर्ण होती. 8 गावाला परत एकदा डांबरीकरणाला त्या ठिकाणी कामं होणार आहे. प्रधानमंत्री ग्राम सडक योजनेमधून 3 गावाला त्या ठिकाणी डांबरीकरण होणार आहे. पण बेनवाडी परसोडा असू द्या, खंडाळा भायगाव असू द्या, तिकडं नालेगाव बाबुळगाव गाव असू द्या, 3 गावाला प्रधानमंत्रीमधून त्या ठिकाणी आपल्याला पैसे मिळणार आहे. आणि 2 कामाची दुरुस्तीला सुद्धा प्रधानमंत्रीमधून चांगले पैसे जवळजवळ 2.25 कोटी रुपये आपल्याला मिळाले. त्यामध्ये पुरणगाव डोंगा असेल, शिवर आणि जिरी असेल, या 2 कामाला सुद्धा त्या ठिकाणी पैसे मिळालेले आहेत. आणि येणाऱ्या काळामध्ये परत दुसरा टप्पा जो प्रधानमंत्री मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेचा आहे आणि तिथं सुद्धा दोन्हीकडे आपल्याला परत 22-23 किलोमीटरचं डांबरीकरण त्या ठिकाणी पाहायला मिळणार आहे. या ठिकाणी प्रामुख्याने बजेटचा जर विचार जर केला तर बजेटमध्ये आपल्या वैजापूर तालुक्याला जवळजवळ 28.29 कोटी रुपयाचा निधी त्या ठिकाणी प्राप्त झाला आणि बजेटच्या कामामध्ये ज्या ठिकाणी पुलाची गरज होती, ज्या ठिकाणी रस्त्याची गरज होती, ते कामं आपण त्या ठिकाणी पूर्ण करू शकेल अशा पद्धतीने बजेटमध्ये सुद्धा आपण त्या ठिकाणी कामं घेतलेली आहे. माझ्या या 1 वर्षाच्या आमदारकीच्या काळामध्ये आरोग्य विभागसुद्धा मजबूत असला पाहिजे आणि म्हणून ट्रामा केअर सेंटर बऱ्याच दिवसापासून जे बंद अवस्थेत होतं ते ट्रामा केअर सेंटर आदरणीय मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे साहेब यांनी 25 लाख रुपयाची घोषणा केली आणि ते ट्रामा केअर सेंटरसुद्धा आपलं वैजापूरला त्या ठिकाणी चालू होऊ शकलं. या ठिकाणी आरोग्य सभापती अविनाश पाटील गारांनी बसले, प्राथमिक आरोग्य केंद्राची बऱ्याच ठिकाणी आम्ही मागणी केलेली आहे आणि ते प्राथमिक आरोग्य केंद्रसुद्धा त्या ठिकाणी चांगल्या पद्धतीने आम्हाला लवकरात लवकर उपलब्ध होतील असं मला त्या ठिकाणी वाटतं. याशिवाय वैजापूर शहरामध्ये युवकासाठी क्रीडा संकुल तयार व्हावं आणि म्हणून क्रीडा संकुलाची इमारत असेल, आपल्या तहसील कार्यालयाची इमारत असेल, हेही काम आपण त्या ठिकाणी लवकरात लवकर मार्गी लावण्याचा प्रयत्न करतोय. आणि बऱ्याच दिवसापासून आपण फक्त ऐकतो का नारंगी सारंगीला पालखेडचं ओव्हरफ्लोचं पाणी मिळणार आहे, परंतु तो 42-40 कोटी रुपयाचा प्रस्ताव आता लवकरात लवकर कार्यरत होऊन आपल्याला ओव्हरफ्लोचं पालखेडचं पाणी जर आलं तर कायमस्वरूपी नारंगी सारंगी आपल्याला त्या ठिकाणी भरलं दिसेल. आणि अशाच पद्धतीने तालुक्यामध्ये मोठमोठ्या योजना 100% खात्रीने त्या ठिकाणी सांगतो काही सरकार आपलं सरकार आहे, उद्धव ठाकरे साहेबांचं सरकार आहे, 3 पक्षाचं सरकार आहे आणि निश्चित जे जे कामं राहिलेले ते कामं आम्ही 100% मार्गी लावण्याचा त्या ठिकाणी प्रयत्न करू.
रस्ते असेल, पिण्याचं पाणी असेल, धरण असेल, केटीव्हीर असेल, हे बरेच प्रश्न आम्ही त्या ठिकाणी मार्गी लावण्याचा प्रयत्न करतोय. आणि माझ्या या आमदारकीच्या काळामध्ये मी आदरणीय लोकनेते वाणी साहेबांचं मार्गदर्शन त्या ठिकाणी घेतोय. आदरणीय साबीरभाई असतील, अविनाश पाटील असतील, बाबासाहेब पाटील असतील, मनाजी पाटील असतील आणि सर्व शिवसेनेचे जेवढे पदाधिकारी लोकप्रतिनिधी यांना मी सांगून टाकलेले आहे का तीन पक्षाचं सरकार असल्यामुळं आपण सर्वांबरोबर चांगला समन्वय साधून वैजापूर गंगापूर तालुक्याचा आपण त्या ठिकाणी विकास केला पाहिजे. एवढंच ही एका वर्षाची माहिती आपल्यासमोर त्या ठिकाणी सुपूर्त देतो करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय. आपण पाहत आहात भारतीय जनमत, आपला चॅनल.